वसमत तालुक्यातील हयातनगर येथे शेतातील पिकांना गोगलगायीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. ह्या गोगलगायी कापूस सोयाबीन यांची पाणी कुतडत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. याबाबत प्रशासनाने याची दखल घेऊन गोगलगायी प्रादुर्भाव झालेल्या शेतांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी असे येथील नागरिक व शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे. सोमनाथ राऊत, स्टार न्यूज, हयातनगर.